शेतकऱ्याला शेती लाभदायक व्हावं म्हणून शेतीला पशुपालन या पूरक व्यवसायाला आजही अन्याय साधारण महत्त्व आहे सरकारी आज सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्व गोष्टी देत आहे आज शेतीवरचे सर्व काही अवलंबून आहे म्हणून शेती व्यवसायाच आज सर्वोत्तम पर्याय उरला आहे आहे त्या शेतीत प्रामाणिकपणे सर्वांनी काम केल्यास शेतकरी हा समृद्ध होणार आहे असे मत श्री दुर्दुर्डेश्वर सिद्ध संस्थांचे मठाचे श्री पंचमशिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केले रविवारी शिरगाव तालुका चिक्कुडी येथील श्री दूरदुड्डेश्वर दूध संकलन संघाचे उद्घाटन श्री पंचमलिंगश्वर महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आश्चर्यवचनातून स्वामीजी बोलताना व्यक्त केले या के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्कीरे होते तात्पूर्वी श्री पंचमलिंगेश्वर महास्वामीजी यांचे शुभ हस्ते व गौमठ महास्वामीजी व आमदार गणेश हुक्कीरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदुंडेश्वर दूध संकलन संघाचे फीत कापून व अत्याधुनिक फॅट यंत्राचे दाबून उद्घाटन केले करण्यात आले तर संघाचे चेअरमन निलय मठपती दाम्पत्य यांच्या हस्ते श्री स्वामीजींची पदपूजा करून संघास शुभ आशीर्वाद घेण्यात आला या प्रसंगी पुढे श्री स्वामीजी वाचनातून संघाला शुभेच्छा देताना म्हणाले की संघाने चांगल्या बुद्धिमत्तेने चोख व्यवहार ठेवून व शेतकऱ्यांशी आत्महत्याने वागल्यास संघाचा व शेतकऱ्यांचा विकास निश्चित असल्याचे मंत्र दिला या प्रकंस, या प्रसंगी आमदार गणेश हुक्केरे म्हणाले की गोकुळ दूध संघाने गेल्या साठ वर्षापासून शेतकऱ्यांना विश्वास दिला आहे लॉकडाऊनच्या काळात ही बोनस देण्याचे जाहीर केले आहे तेव्हा शेतकऱ्यांनी सहकारी संघाच्या योजनेचे लाभ घ्यावा असे आव्हान करून आपणही शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वचन दिले यावेळी अध्यक्ष सतीश पाटील गोकुळचे अधिकारी ए बी पाटील व उत्तम आंबी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले